जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, पाईपलाईन अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि याच योजनेच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा, याच्यामध्ये लाभार्थी होण्यासाठी अटी शर्ती पात्रताचे निकष काय आहेत, याचप्रमाणे योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा अनुदान, या सर्वांबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जर पाहिलं ती योजना कशाप्रकारे राबवली जाते, याच्यामध्ये अनुदान कशाप्रकारे दिलं जातं, कागदपत्र काय काय लागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात, आणि याच्यानंतर या योजनेच्या अनुदानाकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा हे देखील आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सर्वच्या सर्व योजना या महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात एक शेतकरी एक अर्ज योजना अनेकच्या पोर्टलवरती सदरावरती या ठिकाणी राबवल्या जातात. याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर कोरडवाहू क्षेत्र विकास असेल, अन्न राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असेल, अशा प्रकारच्या सुद्धा योजना राबवल्या जातात. आणि याच योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी या PVC पाईप याचप्रमाणे HDPE पाईपसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं. मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये आपण जर पाहिलं तर 50% किंवा जास्तीत जास्त 15,000 रुपये अशा प्रमाणामध्ये हे अनुदान या ठिकाणी दिलं जातं, ज्याच्यामध्ये HDPE पाईपसाठी 50 रुपये प्रतिमीटर जास्तीत जास्त 15,000 रुपये, तर PVC पाईपसाठी 35 रुपये प्रतिमीटर जास्तीत जास्त 15,000 रुपये. म्हणजे आपण HDPE पाईपसाठी जर अर्ज करत असाल तर आपल्याला जास्तीत जास्त 300 मीटरपर्यंत या ठिकाणी अनुदानाचा लाभ दिला जातो. तर PVC पाईपसाठी आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 500 मीटरपर्यंत म्हणजे 1500 फुटापर्यंत या PVC पाईपसाठी आपण या ठिकाणी अनुदानाचा लाभ घेऊ शकतो. मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अर्ज करत असताना सिंचनाचा स्रोत जोडणं हे या ठिकाणी आवश्यक असतं, कारण आपल्याकडं जर सिंचनाचा स्रोत उपलब्ध असेल, जसं की शेततळ असेल, विहीर असेल किंवा इतर मार्गाने आपलं जर सिंचन होत असेल, असा सिंचनाचा स्रोत जोडल्यानंतरच त्या ठिकाणी आपल्याला या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळतो. अन्यथा आपण अर्ज भरूनसुद्धा वर्षानुवर्षे अर्ज आपले तसेच पडून राहतात. याच्यामुळे आपला सिंचनाचा स्रोत यापूर्वी जोडणं गरजेचं आहे. याचप्रमाणे आपल्या सातबाऱ्यालासुद्धा अशा प्रकारच्या सिंचनाच्या स्रोताची नोंद असणंसुद्धा या ठिकाणी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी गरजेचं असतं. मित्रांनो, याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं ज्यावेळेस आपण अर्ज करतो आणि हा अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस लॉटरी लागते, ही लॉटरी लागल्यानंतर आपल्याला जमिनीचा आटा 7-12 याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी आपण PVC पाईप HDPE पाईप घेणार आहोत त्या डीलरकडून त्या ठिकाणी त्या पाईपचं कोटेशन, आपल्या बँकेचं पासबुक अशी प्राथमिक स्वरूपामध्येही कागदपत्रं द्यावी लागतात. आणि याच्यानंतर आपल्याला पुन्हा ज्यावेळेस आपला अर्ज पुढं जातो, पूर्वसंमती भेटते, त्याच्यानंतर आपल्याला याची बिल चलान ही कागदपत्रं त्या ठिकाणी अपलोड करावी लागतात. तर मित्रांनो, याच योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे देखील आपण या ठिकाणी थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती या ठिकाणी लॉग इन करायचे, ज्याच्यासाठी आपण आपला युजर आय डी पासवर्ड किंवा आधार कार्डच्या OTP सहसुद्धा आपण या ठिकाणी लॉग इन करू शकता. याच्यासाठीची डायरेक्ट लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलवरती या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपल्याला मुख्य प्रश्न दाखवलं जाईल, ज्याच्यामध्ये क्रिया दाखवलेली आहे अर्ज भरा. या अर्ज भरावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे. अर्ज भरावरती क्लिक केल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत विविध ज्या योजना आहेत याच्यामध्ये कृषी यांत्रिकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे, औषधे, खते, फलोत्पादन अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत या बाबी दाखवल्या जातील. आणि याच्यामध्येच आपल्याला या ठिकाणी सिंचन साधने व सुविधाच्या अंतर्गत या पाईपसाठी अर्ज करायचा आहे, याच्यासाठी आपल्याला बाबी निवडावरती क्लिक करायचे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा सिंचन साधने आणि सुविधाचा या ठिकाणी अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला तालुका गाव दाखवलं जाईल. मित्रांनो, याच्या अंतर्गत 7 पर्यंत बाबी आपण या ठिकाणी निवडू शकतो, 7 सुविधांचा या ठिकाणी आपण लाभ घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळ वगैरे बाबी आहेत. याच्यामध्ये तालुका गाव आपला सर्वे नंबर निवडायचा आहे. सर्वे नंबर जर 1 पेक्षा जास्त असतील तर त्याच्यामध्ये सर्वे नंबर आपल्याला निवडावा लागणार आहे. याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याला सिंचनाचा स्रोत पूर्वीच जोडलेला असणं गरजेचं आहे. मुख्य घटकमध्ये सिंचन साधने व सुविधा आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याच्यानंतर बाबीमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला बाबी दाखवल्या आहेत, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, पंप सेट आहे, त्याचप्रमाणे पाईप आहे, शेततळ आहे, याच्यामधून आपल्याला पाईप निवडायचं आहे. पाईपला या ठिकाणी आपण निवडल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक ऑप्शन येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला उपघटक निवडावा लागणार आहे. उपघटकवरती आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल HDPE पाईप आहे, त्याचप्रमाणे कोटेड HDPE पाईप आहे. तर याच्यामधून ज्या पाईपसाठी आपल्याला अर्ज करायचा तो पाईप आपण त्या ठिकाणी निवडू शकता. याच्यामध्ये आपण HDPE पाईप जर पाहिलं तर 300 मीटरपर्यंत, PVC पाईप जर पाहिलं तर आपल्याला जास्तीत जास्त 500 मीटरपर्यंत या ठिकाणी अनुदानासाठी दिले जातात. आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला मीटरमध्ये अर्ज करायचं आहे, 1000 मीटर, 600 मीटर, 1500 मीटर जे असेल ते आपल्याला त्या ठिकाणी मीटरमध्ये लिहायचं आहे. समजा आता आपल्याला जर समजा 500 मीटरसाठी करायचं असेल तर 500 मीटर लिहू शकता, 1000 मीटरसाठी करायचं असेल तर आपण या ठिकाणी 1000 करू शकता. आणि हे लिहिल्यानंतर पूर्वसंमतीशिवाय आपण या बाबीची खरेदी करणार नाही, याला माझी सहमती आहे अशा प्रकारची सहमतीला टिक करून आपल्याला या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचे.
जतन करावरती क्लिक केल्यानंतरही बाब आपली जतन होईल. इतर बाबीसाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर हो करू शकता, आणि इतर बाबी जर जोडायच्या नसतील तर आपण नो करून ही बाब या ठिकाणी जतन करू शकता. मित्रांनो, ते बाब जतन झालेली आहे परंतु आपला अर्ज सादर झालेला नाही, याच्यासाठी आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. आणि हा अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला राईट साईडमध्ये एक अर्ज सादर करा नावाचे ऑप्शन दाखवलेले आहे, या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा दाखवलं जाईल की आपल्या आवडीच्या ज्या बाबी आहेत त्या आपण निवडलेल्या आहेत का, आणि नसतील तर आपण मेनूवर जा म्हणून निवडून त्या ठिकाणी आपण बाबी निवडू शकता, किंवा पहावर क्लिक करून आपला हा अर्ज सादर करू शकता. पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या बाबी निवडल्या आहेत त्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी दाखवल्या जातील, आणि या बाबींना आपल्याला याच्यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्यक्रम या ठिकाणी द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये आता समजा आपल्याला पाईपला प्राधान्यक्रम एक द्यायचा असेल तर आपण त्या ठिकाणी प्राधान्यक्रममध्ये याला एक देऊया, आणि दुसरी जर बाब आपण या ठिकाणी निवडली असेल तर त्याला 2, 3, 4 जे काही असेल ते त्या ठिकाणी देऊ शकता. याचप्रमाणे योजनेच्या 8 शर्ती मला मान्य आहेत अशा प्रकारची पुन्हा एकदा आपल्याला स्वयंघोषणा द्यायची आहे, आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपला हा अर्ज सक्सेसफुली सादर होणार आहे, आणि जर या ठिकाणी आपण जर पेमेंट केलेला असेल तर आपल्याला डायरेक्टली हा अर्ज आपला सबमिट होईल. परंतु जर आपण या ठिकाणी यावर्षी जर पेमेंट केलेला नसेल तर आपल्याला 23.60 रुपयाचं पेमेंट या योजनेसाठी करावं लागणार आहे. आणि जर 2021-22 जर आपण यापूर्वीच जर पेमेंट केलेला असेल तर हा अर्ज आपला डायरेक्टली या ठिकाणी सबमिट होणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपला हा अर्ज सबमिट झाल्यानंतर आपण पेमेंट केल्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबीमध्ये आपल्याला हा अर्ज दाखवण्यासाठी सुरुवात होईल, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपण केलेला अर्ज बाबी आणि त्याच्यापुढं एलिजिबल फॉर लॉटरी म्हणजे आपण लॉटरीसाठी पात्र आहात अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलं जाईल. आणि ज्यावेळेस याच्यामध्ये लॉटरी लागेल त्यावेळेस आपल्याला विनर अपलोड का डॉक्युमेंट अशा प्रकारे दाखवलं जाईल. याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतात, त्याच्यानंतर पूर्वसंमती दिली जाते, आणि पूर्वसंमती दिल्यानंतर आपल्याला बिल चलान अपलोड करायचं असतं, आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या दरामध्ये या ठिकाणी ते अनुदान क्रेडिट केलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी खूप मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाणारी ही एक महत्त्वपूर्ण अशी योजना आहे ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. मित्रांनो, अशाच प्रकारे इतर काही प्रश्नांवरती इतर काही योजनांवरती आपल्याला जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट करण्याचा प्रयत्न करा, त्याच्याबद्दल सुद्धा नक्की सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू. भेटूयात नवीन योजनेसह नवीन माहितीसह. धन्यवाद.